TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। इसके लिए इथे लटकट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, पण ती पेंडारी अर्थात पेंडारी फार वेगाने चेंडूवरती आला होता एक धाव, तर इथे त्याच्या माध्यमातून करण्यात येतोय तो जेडी। इथे मात्र उजव्या यष्टीवरील चेंडू अखूट टप्प्याचा होता, पुल करण्याचा प्रयत्न, बाहेरच्या दिशेने निघणारा या चेंडूला जर का तुम्हाला पुल करायचं आहे पोझिशनमध्ये येणं गरजेचं आहे, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू। जय सर, निश्चितच पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी की 8 चेंडूवरती 9 धावसंख्येवरती नाबाद खेळतो भूषण शिंदे। आणि इथे मात्र प्रथमेच्या बॅटमधून निघणारा फटका डीप बॅकवर्ड्स केला की मजीजनमध्ये अंकुश सिंग चेंडूच्या खाली येतोय, कोणती चुकी करत नाही आहे। आणि प्रथमेश बेलछेडा ज्याने मात्र 4 चेंडू फेस केले, केवळ एक धाव बनून तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना संघाला बसतोय अंतरकाव्य या परळ संघ, अंतरकाव्य परळ या संघाला बसलेला हा हादरा क्रमांक 25 मात्र संपूर्ण अनुभव देखील त्याला पणाला लावा लागणार आहे। यावेळी मात्र उजव्या गेशीच्या बाहेरील निघणारा हा चेंडू बदल आलित्य कमी होताना पाहायला मिळत आहे। आणि म्हणत आहे बाबा आपलं हार्दिक असं स्वागत, फटका चांगला आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आकाश तारेकर, तदूर मात्र एक धाव इथून प्राप्त होतीये, मोठी फटकेबाजी येणं गरजेचं आहे। जेडी हलक्या हाताने खेळलेला हा फटका महेश चेंबनकरच्या माध्यमातून ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते, जिथे मात्र योगेश पवार फार वेगाने चेंडूवरती येतोय, रणजीपटू त्या पद्धतीने पेनच्या स्टेडियममध्ये त्याला एक स्टँड नाव देखील देण्यात आलं होतं। यावेळी मात्र फटका फासला, चेंडू हवेमध्ये, यष्टी रक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाही आहे। आणि भूषण शिंदे बॅक टू द पॅवेलियन, संघाला बसतोय तिसरा मोठा धक्का। आणि मी म्हणेन की निश्चितच मी म्हणेन पाठीचा कणा कुठेतरी मोडण्याचा प्रयत्न केला आहे अंतरकाव्य परळ या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला, इथे माघारी धाडत असताना अफलातून गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली, दोन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना